हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपण 45वा श्लोक वाचत आहोत आणि या श्लोकाचे सगळे शब्द आहेत त्याचे अर्थ आपण आधीच्या भागात जाणून घेतले आणि आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। सर्व भौतिक कार्य ही भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात। ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफल प्राप्तींकरिता असतात। तर ह्या जीवनामध्ये हा मनुष्य, हा जो जीव आहे, त्यांनी मनुष्य देह धारण केला आहे। मनुष्य देह धारण केला आहे तर भौतिक प्रकृतीचे जे तीन गुण आहेत ते त्याच्या प्रभावाखाली हा जो जीव आहे तो भौतिक कार्य आणि कर्म करत असतो। कर्म केलं की त्याला कर्मफळ प्राप्त होतं आणि ते कर्मफळ उपभोगण्यासाठी जीव आहे तो पुढील देह धारण करतो। अशा प्रकारे तो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात असतो। तर हे तीन गुणांच्या क्रिया प्रतिक्रियांमुळे ते त्याचं जीवन पुढे चालत राहतं। तर हे आपल्याला पहिला पॉइंट कळलेला आहे। पुढे वाचूया। सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेष सकाम कर्माचे विवेचन करतात। तर सर्वसामान्य लोक आहेत ते कसे आहेत, अवस्था आहे त्यांची, असे जीव आहेत जे भगवंतांना नाकारून इंद्रिय उपभोगाच्या इच्छेने या भौतिक जगतात हे जीवात्मे आले आहेत। मग त्यांना हे वैदिक शास्त्र आहे ते मार्गदर्शन करतात। ध्येय पहिलं त्यांचं आहे इंद्रिय तृप्ती प्राप्त करणं, त्यामुळे त्यांना कर्मकांडाचं मार्गदर्शन केलं जातं। पुढे हळूहळू आणखीन ज्ञान दिलं जातं वेदांद्वारे आणि मग त्या जो जीव आहे त्याचा आध्यात्मिक स्तरापर्यंत त्याचा उद्धार होतो। अशा प्रकारे वेदांमध्ये सुरेख वर्णन आलेलं आहे। पुढे वाचूया। भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे। तर अर्जुन कोण आहे, भगवंतांचा सखा आहे, मित्र आहे आणि शिष्य पण आहे। त्यांनी काय करावं, भगवंत काय म्हणत आहे तिथे की वैदिक तत्वाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत केलं पाहिजे, निस्त्रय गुण्य असं भगवंत म्हणत आहेत त्याला। वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्म जिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकते विषयीच्या प्रश्नापासून होतो। तर भगवंतानी अर्जुनाला अगदी आपण पहिल्यापासून उपदेश पाहिले, या दुसऱ्या अध्यात भगवंतानी उपदेश करायला सुरुवात केली, तर तेव्हा भगवंतानी प्रथम आत्म्याचं ज्ञान दिलं, त्याच्यानंतर सांगितलं की तू स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय या नात्याने युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे। तर जेव्हा मनुष्य स्वधर्माचं पालन करतो कर्तव्य म्हणून, तेव्हा काय होतं, तो भगवंतांच्या आज्ञेनुसार हे कर्म करतोय, तर त्याचं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध व्हायला लागतं। आणि पुढची अवस्था काय इथे लिहिलंय, वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्म जिज्ञासा सर्वोच्च आध्यात्मिकते विषयीच्या प्रश्नापासून होतो। तर तो ब्रह्म जिज्ञासा करायला लागतो, जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न करायला लागतो आध्यात्मिकतेबद्दल। असा मनुष्य नाही तर जीवनात अनेक प्रश्न विचारत असतो। बघा खूप सारा प्रश्न काय झाला, का स्वयंपाक तयार, चला हा नाश्ता तयार आहे का, हे आहे का, ते आहे का, ही कुठे गेली, ते कुठे गेली, असे प्रश्न आपण विचारत असतो। पण खरी जे ब्रह्म जिज्ञासा आहे, आत्मा म्हणजे काय, भगवंत कोण आहेत, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे, तो मी कसा प्रस्थापित करावा, आत्म्याचे सगळे जे गुण काय आहेत, भगवंत काय, सगळं हे जे ज्ञान आहे हे सगळं ज्ञान म्हणजे ब्रह्म जिज्ञासा, भगवंतांबद्दल आत्म्याबद्दलची चर्चा। तर ह्या सगळ्याचा सगळ्याची सुरुवात काय आहे, प्रश्नापासून होते, आत्मा म्हणजे काय हे सगळं ज्ञान सगळं घेतलं जातं। पुढे वाचते आहे। भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत। भौतिक विश्वाच्या निर्मिती नंतर
अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले आहे। तर सगळं काही भगवंतांनी या वैदिक शास्त्रात उपलब्ध करून दिलेलं आहे। हा तर जे वैदिक शास्त्र आहे त्यामध्ये हे कर्मकांड तर दिलेलं आहेच। तर जेव्हा मनुष्य कर्मकांड करतोय, इंद्रिय तृप्ती करतोय, हळूहळू काय होतं, त्याची चेतना विकसित होत जाते आणि मग अशी अवस्था येते की तो आध्यात्मिक ज्ञान घेण्यापर्यंत प्रगत होतो। म्हणजे हा व्यक्ती आहे तो इंद्रिय तृप्ती करतो, नियम पाळतो, आता इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे तर मग त्याला म्हटलं जातं गृहस्थाश्रम स्वीकारतो, मग तो गृहस्थाश्रम स्वीकारतो, हा नियमानुसार इंद्रिय तृप्ती करतो। मग काय वैदिक शास्त्रात सांगितलंय की 50व्या वर्षी तुझ्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत, तुझ्या मोठ्या मुलाचा विवाह झाला आहे, छोटा मुलगा आहे तो आता कार्य करायला लागला आहे, तर त्यांच्यावर आता जबाबदारी सोड तू आणि तू वानप्रस्थाश्रम स्वीकार। मग अशा वेळी हा जीव आहे तो इंद्रिय तृप्तीचा त्याग करतो। तर हे सगळं मार्गदर्शन वैदिक शास्त्रात दिलं आहे की जीवनात कसं राहायचं आणि या भौतिक जीवनातून मुक्त पण कसं व्हायचं। जसं श्रीमद भागवतम आहे, भगवद्गीता आहे, यातलं जेव्हा हा व्यक्ती रोज नियमितपणे श्रवणम करतो तर त्यात त्याच्या ज्ञानाने सुद्धा ह्याच जे आत्मा स्तरावर राहणं आहे, मी म्हणजे शरीर नाही, इंद्रिय तृप्ती करणं हे माझं कार्य नाही, हे तो हळूहळू सगळं जाणू लागतो। तर हे सगळं ज्ञान वैदिक ज्ञानात दिलेलं आहे। जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते। तर असा हा जो व्यक्ती आहे वैदिक शास्त्राचं मार्गदर्शन घेऊन जगतो आहे आणि इंद्रिय तृप्तीची कार्य संपत आहेत। तर इंद्रिय तृप्तीची कार्य कधी संपत आहेत, जेव्हा मनुष्य ही स्थिती कशी येते ते जाणून घेऊया। हा मनुष्य आहे, हा त्याला वैदिक शास्त्रानुसार सांगितलं जातं कर्मकांड कर, कारण तुला इंद्रिय तृप्ती हवी आहे। मग तो आहे, तो कर्मकांड करतो, पुण्य करतो, स्वर्गात जातो, स्वर्गात जातो, खूप इंद्रिय उपभोग करतो, पुण्य संपली पुन्हा या भूतलावर येतो, जन्म घेतो, इच्छा काय आहे, मला तशीच इंद्रिय तृप्ती करायची आणि त्यामुळे पुन्हा कर्मकांड करतो, स्वर्गात जातो, इंद्रिय उपभोग घेतो, पुन्हा भूतलावर येतो, पुण्य संपली का। तर असा जीव जेव्हा सतत सतत फिरतोय तेव्हा एक असा काळ येतो की तो विचार करायला लागतो की ही जी इंद्रिय तृप्ती आहे ती मला फारशी आनंद देत नाहीये, क्षणभंगूर आहे, आणि तो फ्रस्ट्रेट व्हायला लागतो, निराश होतो, हा की नाही मला ह्या इंद्रिय तृप्तीमध्ये रस नाहीये। जसं वैष्णवाचार्य समजवतात की आपल्याकडे ज्या जमा केलेल्या गोळा केलेल्या ज्या वस्तू आहेत, हा त्या जर आपण नुसत्याच जमा करून ठेवल्या आणि भगवंतांच्या सेवेत लावल्या नाहीत तर त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अगदी बोर करतात, म्हणजे निराश करतात। हा त्या गोष्टी जसं म्हटलं जातं की त्या गोष्टी मी इतक्या साऱ्या जमवल्यात तर त्या गोष्टींचा उपयोग मी करते की नाही, तर त्या गोष्टी मला सारख्या आठवण करून देतात की तू माझा वापर कर, तू माझा वापर कर। आणि योग्य व्यापार ही सगळी सृष्टी भगवंतानी बनवली आहे, सगळं भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण आपल्याकडच्या प्रत्येक वस्तूचा वापर करायला लागतो तेव्हाच काय आहे आपण शांत आणि समाधानी होऊ शकतो। म्हणून वैष्णव आचार्य म्हणतात की आपल्याला जी भगवंतानी वाणी दिली आहे, बोलण्याची शक्ती आहे, शरीराची शक्ती आहे, आपल्याकडे जे काही धन आहे ते आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचं आहे। आपल्या घरातले जे जन आहेत सगळे त्यांना भगवत भक्तीमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। तर असं जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला संतुष्टी मिळू शकते। नाहीतर आपण या जगतात बघतो कितीतरी श्रीमंत ऐश्वर्यवान खूप गोष्टी स्वतःकडे बाळगलेले लोक आहेत, ते कसे आहेत, निराश दिसतात, फ्रस्ट्रेट दिसतात। आणि म्हणून आपलं एक भक्त म्हणून कर्तव्य आहे की या सगळ्यांना आपल्याला भगवत भक्तीचा उपदेश द्यायचा आहे। हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे
ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे. या लोकांकडे सगळं काही आहे पण आध्यात्मिक ज्ञानच नाहीये. एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे म्हणजे जो खूप श्रीमंत आहे, 40 कार तो स्वतःसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत. असं नाहीये की एक त्याची गाडी आणि 39 गाड्या त्यांनी कुठच्या कंपनीच्या येण्या जाण्यासाठी लोकांसाठी तो वापरतोय, नाही. 40 ही गाड्या त्यांनी फक्त स्वतःसाठी विकत घेतल्या आहेत. तर आपण एक वाक्य जाणून हे जाणू शकतो की जर कार आहे एखाद्या व्यक्तीकडे तर त्यामुळे तो माणूस जर संतुष्ट आहे असं म्हटलं तर मग त्या माणसाने दुसरी कार विकत घेतली असती का? नाही. त्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे की या वस्तू आहेत त्या आपल्याला सुख देऊ शकत नाहीत. त्या वस्तू जेव्हा आपण आध्यात्मिक कार्यासाठी वापरतो तेव्हा खरं त्या वस्तूंचा आपण योग्य उपयोग करतो आहे, एवढं आपण जाणलं पाहिजे. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो म्हणजेच कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. म्हणजे तो जीव आहे तो ज्ञान घ्यायला लागतो, ही अख्खं जगत कशासाठी आहे, माझं कार्य काय, माझी कर्तव्य काय आहे, ते हळूहळू तो जाणायला लागतो. ज्याप्रमाणे पुढे वाचते आहे, ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजे महाभारताचा एक भाग आहे. तर महाभारताला पंचम वेद, 5वा वेद पण म्हटलं जातं. तर त्याचाच एक भाग म्हणजे ही भगवद्गीता आहे जी आपण वाचतो आहोत. त्याचप्रमाणे उपनिषद आहेत ही विविध वेदांचाच भाग आहे. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा आरंभ होतो. त्या उपनिषदामध्ये सगळं मार्गदर्शन आहे की आत्म्याने काय केलं पाहिजे. पुढे वाचते आहे, जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांतून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. तर सगळं जे शेवटची ओळ आहे ते सार रूपात प्रपात या तात्पर्यात सांगतायत शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये. तर आपण नीटपणे हे समजून घेऊया की भौतिक शरीराचं अस्तित्व आहे तोपर्यंत काय भौतिक गुण आहेत ते प्रभाव आपल्यावर टाकणार आणि त्या प्रभावात क्रिया आणि प्रतिक्रिया होत असतात. तर आपण हे एक उदाहरण घेऊन समजू शकतो की आपल्या आता आपण भारतात राहतोय तर दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि सरकार बदलत असतं. हा, तर आता आपण एका सरकारच्या अधिपत्याखाली आहोत. पुढे जेव्हा आता निवडणूक होईल तेव्हा दुसरं सरकार येईल आणि पुढे त्यांच्या अधिपत्याखाली आपण 5 वर्ष राहू. हा, तर तेव्हा आपण कसं राहतो? हा ठीक आहे, हे सरकार आलंय आणि आपण जीवन जगत राहतो. तसच आपण जाणलं पाहिजे की जोपर्यंत हे भौतिक शरीर अस्तित्वात आहे तिथपर्यंत ही भौतिक प्रकृतीचे हे 3 गुण आहेत ते राहणारच आहेत. आणि ते कसं आहेत? त्यांचं जणू काही सरकार आहे इकडे. हा, तर सरकार आहे म्हणजे त्यांचा प्रभाव हा राहणारच आहे. कधी रजोगुण जास्त प्रभाव टाकेल, कधी तमोगुण, कधी सतोगुण, तर हे काय आहे येत जात राहणार. जसं वेगवेगळं सरकार येतं आणि आपण त्या सरकारचं सगळं काही सहन करत जगत असतो त्याचप्रमाणे हे 3 गुण आहेत ते आपल्याला सहन करत जगलं पाहिजे, सहनशील व्हायला पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? आपण त्या गुणांनी प्रभावित व्हायला नाही पाहिजे. निस्त्रय गुण्य म्हणजे त्याच्या क्रिया आणि प्रतिक्रिया हे घडतच राहणार आहे पण आपल्यावर त्याचा प्रभाव व्हायला नाही पाहिजे. म्हणजे काय आहे आपण जाणलं पाहिजे की आपण सगळे आता भक्ती करतो आहोत तर आपण वेगवेगळ्या परिवारातून आलो आहेत, वेगवेगळे आपले पूर्व संस्कार आहेत. आधी आपण कितीतरी गोष्टींमध्ये मग्न होतो आणि आपल्या वेगवेगळ्या स्वभाव आपले असतात. पण आपण जेव्हा 2.13 हा श्लोक चर्चा केला त्याच्यामध्ये धीर व्यक्तीचं वर्णन होतं आणि त्यात म्हटलं त्यात
आपल्याला समजवलं गेलं जे वैष्णव आचार्य आहेत ते काय म्हणतात की धीर व्यक्ती कोण, असा ज्ञानी व्यक्ती जो आपल्या पूर्व संस्कारानुसार आपल्या स्वभावानुसार कार्य करत नाही, तर तो वैदिक शास्त्रात जे दिलेलं आज्ञा आहेत त्याच्यानुसार तो कार्य करतो, असा व्यक्ती आहे तो निस्त्रैगुण्य होऊ शकतो. म्हणजे मला हे आवडतं म्हणून मी हे करणार, मला ते आवडत नाही म्हणून मी ते करणार नाही, अशा विचाराने, अशा स्वभावाने, अशा संस्काराने जो ज्ञानी, जो धीर आहे तो वागत नाही. तो जाणतो मी आत्मा आहे हे मला कळलंय, आणि आत्म्याच्या प्रगतीसाठी, भक्ती प्रगतीसाठी, भगवंतांच्या निकट जाण्यासाठी, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी वैदिक शास्त्रात सांगितलंय हे या गोष्टी करा, तर तो त्या त्या गोष्टी करतो. हा, तर वैदिक शास्त्रानुसार जे ज्ञान दिलंय त्यानुसार तो कार्य करतो. तर असा व्यक्ती आहे तो मग या भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्या प्रभावाखाली येत नाही, तो निस्त्रैगुण्य होतो. तर असं म्हटलं जातं की हे जे गुणांच्या अनुसार जेव्हा कार्य केले जातात, हा म्हणजे सतोगुण, रजोगुण किंवा तमोगुण, तर 3 पैकी एक गुण आहे तो जीवावर प्रभाव टाकत असतो. तर हा जीव आहे तो त्या गुणाच्या प्रभावात अडकून जातो आणि कार्य करतो. पण हा जीव जेव्हा जाणतो की मी आत्मा आहे आणि वैदिक शास्त्राचं तो ज्ञान घेतो आहे, कोणाच्या मार्गदर्शनातून, अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून तो मार्गदर्शन घेतो आहे आणि या वैदिक शास्त्राचं ज्ञान घेतो आहे, तर मग तो त्यानुसार आत्मस्तरावर वागून त्या ज्ञानाद्वारे कार्य करायला लागतो, तेव्हा तो या 3 गुणांच्या पलीकडे स्थित होतो असं म्हटलं जातं. त्या पुढे आपण जे वाचलं हा दुसरा पॅरेग्राफ, त्याची दुसरी ओळ आहे, त्यात दिलं आहे सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांतून सहनशील होण्यास मनुष्याने शिकलं पाहिजे. तर याबद्दल ही आपण 2.14 जो श्लोक शिकलो होतो, मात्रा स्पर्श असतो कौंतेय, त्यामध्ये भगवंत म्हणतायत की सुख दुःख ही कशी आहेत, येणार आणि जाणार आहेत, आणि त्यामुळे ती सहन करायला आपण शिकलं पाहिजे. आता पुढे वाक्य आहे, अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. तर लाभ आणि हानी, तर लाभ म्हणजे काय, जे आपल्याकडे नाहीये त्याची प्राप्ती करण्याची लालसा भगवंत म्हणतायत ती करू नये, आणि हानी, हानी ला शब्द इथे आहे क्षेम, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी मेंटेन करण्याची, सांभाळण्याची खूप चिंता करू नये, कारण आपण जाणावं या सगळ्या गोष्टी आहेत त्या नष्ट होणार आहेत, त्यामुळे डू द निडफुल, आवश्यक आहे तेवढं करावं, पण सतत त्या गोष्टींची काळजी करू नये. आपण बरेचदा या समाजामध्ये अनेक अनेक अशा व्यक्ती बघतो की ज्यांना सतत आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल काळजी वाटत असते, त्यांच्या कपाळावर नुसतं काळजीने जाळं पसरलेलं असतं. त्यांना काय वाटत असतं की माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, हा तर त्या माझ्याकडे शेवटपर्यंत राहतील ना की कोणी हिरावून घेईल, अशा भावनेने ते चिंतित असतात. आणि आणखीन काय विचार, या एवढ्या गोष्टी मला अजून काही मिळाल्या नाहीयेत, त्या कधी मिळतील बरं, याच्या विचारात ते तळमळ तळमळ करत जीवन जगत असतात. तर वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की चिंता न करे, प्रभू का चिंतन करे. तर केवळ आपण ह्या चिंता करून जीवनाच्या समस्या कणभरही कमी होत नाहीत, तर उलट वाढतच जातात. पण आपण जर भगवंतांचं चिंतन, स्मरण, श्रवण, कीर्तन, भगवंतांच्या सेवा हे करत राहिलो तर काय होणार आहे, आपलं मन पण शांत राहणार आहे, आणि हेच आपलं एक आत्मा म्हणून कर्तव्य आहे. आणि म्हणून लाभ आणि याच्या काळजीतून भगवंत अर्जुनाला म्हणतायत तू मुक्त झालं पाहिजेस. शेवटचा शब्द आहे आत्मवान, याबद्दल प्रभुपाद या शेवटच्या ओळीत म्हणत आहेत, जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो,
तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो। तर काय आहे आत्मवान या शब्दाचा इथे अर्थ दिला आहे, तर असा व्यक्ती आहे तो काय करतो आहे, भगवंतांवर आपलं चित्त मन आहे ते त्यांनी लावलं आहे, भगवंतांची तो भक्ती करतो, कशी, पूर्ण श्रद्धेने करतो, अगदी दृढपणे करतो, त्याचा पूर्ण विश्वास आहे अवश्य रक्षिबे कृष्ण। जर भगवंत अख्ख्या जगताचं सगळ्यांचं पालन पोषण करतात, मग माझं का करणार नाही, नक्कीच करतील। आणि मी आत्मा आहे आणि आत्मा आहे तर माझं कर्तव्य आहे मला भगवंतांची भक्तिमय सेवा करायचं आहे, आणि मी अतिशय सुरेखरित्या ही भगवंतांची सेवा करत राहणार आहे। तर शेवटच्या ओळीत दिलाय, मनुष्य पूर्णतया असा मनुष्य आहे जो भक्तीत दृढ झाला आहे, पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर तो अवलंबून आहे, अवश्य रक्षिबे कृष्ण। तर त्यांनी पूर्णपणे तो जेव्हा कृष्ण भावना भावित होतोय तेव्हा त्याला या दिव्य आध्यात्मिक स्तराची त्याला प्राप्ती होते। अवलंबून कोणावर आहे, पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे। आपण या जगतामध्ये बघतो, समाजात अनेक लोक आहेत ते आपल्या धनावर आश्रित असतात, त्यांना वाटत असतं हे धन आहे ना मग सगळं आहे। हा पण खूप धन आहे त्यामुळे भय कमी होतं का, नाही। बघितलं जातं जितका जास्त पैसा येतो तितकं जास्त भय वाटत राहतं की हे धन नीट राहील ना, टिकून राहील ना, वाढेल ना, असं चिंता वाटत राहते। तर आचार्य समजवतात की धन आहे ते नेहमी भय आणि अभाव निर्माण करतो। तर धन आहे भय कसं निर्माण करतं की आहे धन ते कोणी घेऊन तर नाही ना टाकवेल, मला फसवणार तर नाही ना, हे भय। आणि अभाव म्हणजे काय, एवढे पैसे आहेत पण मला आणखीन पाहिजेत, आणखीन पाहिजेत, मला आणखीन जमा करायचेत, अशी भावना आपल्यात निर्माण होते या धनामुळे। आता आपण अनेकांनी पाहिलं हे जे करोना कोविड महामारी येऊन गेली, कित्येकांकडे प्रचंड पैसा होता पण असा हा भयंकर आजार होता की मृत्यू होण्यापासून अनेक जण वाचू शकले नाही, म्हणजे प्रचंड पैसा आहे तरी ते वाचू शकले नाहीत। आणि कधी कधी इतका भयंकर असाध्य असा रोग होतो की आपल्याकडची सगळी जमापुंजी वापरली जाते, सगळं धन खर्च झालाय तरी तो रोग आहे तो बरा होऊ शकत नाही। तर त्यामुळे आपण ह्या धनावर आश्रित न राहता आपल्याला भगवंतांच्या वर आश्रित राहायला पाहिजे, भगवंतांवर अवलंबून राहायला पाहिजे। तर आपण सगळेजण आहोत ते भक्ती करतो आहोत, भक्तीत प्रयत्न करतो आहोत, तर आपण नियमितपणे हे श्रीमद भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे ह्याचं श्रवण करत आहोत, आणि त्यामुळे आपल्याला खात्री आहे की अवश्य रक्षिबे कृष्ण, माझं भगवंत निश्चित रक्षण करणार आहेत। असा जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे अगदी प्रामाणिकपणे करतो आहे, त्याचं हृदय आहे ते जे मन आहे जे चित्त आहे ते हळूहळू या भक्तीमुळे शुद्ध व्हायला लागतं। असा असा जो भक्त आहे त्याचा पूर्णपणे भगवंतांवर विश्वास आहे, तो जाणतो की मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा माझ्या भगवंतानी माझं रक्षण केलं आहे, तर आत्ताही भगवंत माझं रक्षण करतीलच, एक आत्मा म्हणून माझं कर्तव्य आहे, मी भक्ती करणार, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कार्य करणार, माझी कर्तव्य करत राहणार, अवश्य रक्षिबे कृष्ण असा विश्वास या भक्ताचा आहे। आणि अशा प्रकारे भगवंत या 45व्या श्लोकामध्ये अर्जुनाला मार्गदर्शन करतायत की वेदामधलं जे केवळ कर्मकांड आहे त्या भागाकडेच लक्ष न देता बाकी खूप सारं आत्म्याबद्दल मार्गदर्शन आहे, ते तू स्वीकार आणि स्वतःची प्रगती कर, त्या 3 गुणांच्या पलीकडे जा, द्वंद्वामध्ये अडकून राहू नकोस, आत्मा स्तरावर जग आणि लाभ आणि रक्षण याच्या विचारातून मुक्त हो, आत्मपरायण हो, म्हणजे पूर्णपणे तुझं चित्त आहे ते भगवंतांवर लाव। अशा रीतीने भगवंतांनी अर्जुनाला या 45व्या श्लोकात मार्गदर्शन केलं आहे। तर आज आपण इथेच विराम देऊया। श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल।